शंकराचार्य कैलासवासी रामकृष्ण बुवा वझे या असामान्य कर्तृत्वाची ओळख आम्ही या कार्यक्रमात करून घेणार आहोत. गायनाचार्य पंडित रामकृष्ण बुवा वझे यांचा जन्म गोव्याच्या सीमेलगतच्या वझरे या गावात झाला. गोव्यात इथे जवळच नागेश इथे राहून त्यांनी कित्येक वर्ष विद्यारण्याचं पवित्र कार्य केलंय. या महान गायकाचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 28 नोव्हेंबर 1872 ह्याच दिवशी. तुमचं उत्तर बरोबर आहे. 28 नोव्हेंबर 1872 या दिवशी बुवांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलासवासी नरहरी वझे व आई लक्ष्मीबाई बालपणी त्यांना सगुण या नावानं हाक मारित असे. तुम्हाला 10 गुण देण्यात येत आहेत. माझा आजचा दुसरा प्रश्न मेनकाबाई शिरोडकर गटासाठी, प्रश्न नीट ऐका. त्यांचे वडील पौरोहित्य करत होते, अतिशय गरिबी. त्यात बुवा 10 महिन्यांचे असताना त्यांचे वडील वारले. पोटाची खळगी भरण्यासाठी आईनं नोकरी धरली. यथावकाश बुवा शाळेत जाऊ लागले. शाळेतल्या अभ्यासापेक्षा त्यांना गायनाचाच रस अधिक. शाळेतल्या गुरुजींनी बुवांच्या आईला बोलवून सांगितलं की याला शाळेत काही एक उपयोग नाही, तुम्ही त्याला संगीताचं शिक्षण द्या. इथून बुवाच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली. माझा प्रश्न, बुवांनी संगीताचे प्राथमिक धडे कोणाकडून घेतले? त्यांनी संगीताचा पहिला शिक्षण बळवंतराव यांच्याकडे घेतले. त्यांचं आडनाव सांगू शकाल का? बळवंतराव पोहरे. उत्तर बरोबर आहे. पंडित बळवंतराव पोहरे यांच्याकडून त्यांनी शिक्षणाचं प्राथमिक शिक्षण घेतलं. ते कागल संस्थानामध्ये दरबारी गायक म्हणून नोकरीत होते. तुम्हाला ही 10 गुण देण्यात येत आहेत. माझा पुढचा प्रश्न मोगूबाई कुर्डीकर गटासाठी, प्रश्न नीट ऐका. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे बुवांचे 12व्या वर्षी लग्न झाले. आपल्या पत्नीच्या पोषणाचा भार आईवर पडू नये म्हणून त्यांनी घर सोडायचं ठरवलं. त्यांनी घर सोडलं. संगीताचं अर्थात गायनाचं पूर्ण ज्ञान आत्मसात करीन याच निर्धारानं त्यांनी आपलं घर सोडलं. पुणे आणि तिथून मुंबईपर्यंत त्यांनी पायी प्रवास केला. पुढे इंदोरला जाण्यासाठी हवे असलेले पैसे त्यांनी तिथे कमावले. इंदोरला त्यांनी तबला व पखवाजाचं शिक्षण घेतलं. माझा प्रश्न इथं आहे, हे शिक्षण त्यांनी कोणाकडून आत्मसात केलं? त्यांनी हे शिक्षण नानासाहेब पानसे यांच्याकडून घेतलं. उत्तर बरोबर आहे. नानासाहेब पानसे यांच्याकडून त्यांनी तबला व पखवाज वादनाचे प्रथम धडे घेतले. तुम्हाला 10 गुण. आजचा माझा पुढचा प्रश्न अंजनीबाई मालपेकर गटासाठी. इंदोरला श्री नानासाहेब पानसे यांच्याकडे ते जवळजवळ 4 महिने राहिले. तिथून पुढे बनारस व ग्वाल्हेर इथे गाण्याच्या शिक्षणासाठी ते गेले. तिथे मोठमोठ्या गायक वादकांच्या मैफिली त्यांनी ऐकल्या आणि तिथेच त्यांना आपल्या गुरुचं दर्शन झालं. ते कोण, म्हणजेच त्यांच्या पहिल्या गुरुचं नाव काय? निसार हुसेन खासाहेब. उत्तर बरोबर आहे. त्यांचे गुरु उस्ताद निसार हुसेन खा. गुरु उस्ताद निसार हुसेन खा यांच्याबरोबर बनारसचे रहिमत खा, विष्णुपंत छत्रे आणि इतरांकडूनही त्यांनी गायनकला आत्मसात केली आणि वझेबुवा गायनाचार्य म्हणून ओळखू जाऊ लागले. तुम्हाला 10 गुण. माझा पुढचा प्रश्न मेनकाबाई शिरोडकर गटासाठी, प्रश्न नीट ऐका. गायनाचार्य या पदापर्यंत पोहोचताना त्यांनी अनेक हाल अपेष्टा सोसल्या. अनवाणी चालणं, कधीकधी पोटभर अन्नही नाही, मोठमोठ्यांकडून अपमानाची भाषा. आपल्या आत्मचरित्रामध्ये ते लिहितात, माधुकरीसुद्धा पोटभर मिळत नसे. वाचलंय का? 5-6 वर्षे अर्धपोटी काढली. त्यावेळीची आमची स्थिती म्हणजे अंगभर कपडाही नाही, पोटभर अन्नही नाही. मला वाटू लागलं की उगीच आपण घरदार सोडून व आईला सोडून इकडे आलो. पण बुवांचा निर्धार कायम होता, कोणत्याही परिस्थितीत गाणं शिकणार. आपल्या गायनकला साधनेत वझेबुवांनी अनेक लहान मोठे गुरु केले. माझा प्रश्न इथं आहे, पंडित रामकृष्ण बुवा वझे यांची गायकी मुख्यत्वे कोणत्या घराण्याची आहे? ग्वाल्हेर घराण्याची. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर. तुम्हाला 10 गुण देण्यात येत आहेत. बुवांची गायकी मुख्यत्वे ग्वाल्हेर घराण्याची आहे. माझा पुढचा प्रश्न मोगूबाई कुर्डीकर गटासाठी. ग्वाल्हेर घराण्याचे मातब्बर गायक म्हणून पंडित रामकृष्ण बुवा वझे यांचं नाव झालं. परंतु निरनिराळ्या घराण्यातील गायकांचे संस्कार झाल्याने त्यांनी स्वतःची अशी एक स्वतंत्र गायकी निर्माण केली होती. आपल्या प्रतिभेचा स्पर्श त्यांनी ग्वाल्हेर गायकीला दिला. त्यांच्या गायकीचे नाते कोणत्याही एका विशिष्ट घराण्याच्या चौकटीत बसण्यासारखे नव्हते. वझे गायकी हेच नाव त्या गायकीस योग्य ठरेल. त्यांनी स्वतः काही रागांची निर्मिती केली. त्यातल्या 2 रागांची नावं सांगा. एक राग देवाक्षी, दुसऱ्याचं काही मला आठवण नाही. तुमचं अर्ध उत्तर बरोबर आहे.
तुमच्या अर्ध्या उत्तरासाठी अर्धे गुण, 5 गुण तुम्हाला देण्यात येत आहेत. देवाक्षी आणि विद्यावती या स्वतंत्र रागांची निर्मिती पंडित रामकृष्णबुवा वझेंनी केली आहे. प्रश्नांची पहिली फेरी इथे समाप्त झाली आहे. आता आपण गुणांकडे वळूया. अंजनीबाई मालपेकर गट, तुम्ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली, तुम्हाला 20 गुण मिळत आहेत. मेनकाबाई शिरोडकर गट, तुम्ही पण दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली, तुम्हालाही 20 गुण. वझेबुवा यांनी रचलेली एक चीज आणि त्यावर आधारलेलं नाट्यगीत ऐकूया. गायकीबद्दल थोडासा अभ्यास असले श्रीयुत बाळकृष्ण केळकरजी आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार बाळकृष्णजी. नमस्कार. मला सांगा, वझेबुवांचं म्हणावं तसं नाव गोव्यामध्ये नाही आहे, मग ते नाव जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय कार्य तुम्ही हाती घेतलंय? वझेबुवांचं संगीताच्या माध्यमातील अफाट कार्य बघितलं, म्हणजे त्यांची नेपाळच्या दरबारातील राजगायक म्हणून सेवा. त्यांनी सुमारे 17-18 नाटकांना संगीत दिलं. एक श्रेष्ठ संगीतकार म्हणून ते नावारूपा आले होते. एवढंच नव्हे तर एक आदर्श गुरु. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता वझेबुवांचं म्हणावं तसं नाव
घेतलं जात नाही, किंवा त्यांच्या नावाने एखादी संस्था किंवा एखादं संगीत संमेलन किंवा एखादा पुरस्कार ह्या गोष्टींची कुठेही आपल्याला जाणीव दिसत नाही. म्हणून ह्या जाणीवेतून आम्ही एक म्हणजे आमचे गोव्यातील एक बुजुर्ग नाट्य संगीत कलाकार श्रीयुत प्रसाद सावकार, तसेच रिझर्व्ह बँकेचे एक मॅनेजर श्रीयुत रामचंद्र पागे आणि इतर असे अनेक संगीत रसिक आहेत ज्यांच्या संकल्पनेतून आम्हाला एक संस्था काढावी असा विचार आला. म्हणून गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे स्मृती संगीत संस्था म्हणून आम्ही संस्था रजिस्टर केली आणि ह्या संस्थेद्वारेच ह्या संस्थेच्या पुढाकाराने त्यांचं एक स्मारक उभारावं अशी एक संकल्पना पुढे आली. गोव्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक संगीत रसिकांनी आम्हाला त्यासाठी सक्रिय अशी मदत केली आणि ह्यातूनच बुवांच्या जन्मगावी वझेबुवांच्या जन्मगावी म्हणजे वझऱ्याला एक वझेबुवांचं स्मारक उभारण्यात आलं. सुंदर आमचा गोवा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आम्ही गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्याबद्दलची माहिती करून घेत आहोत. माझा पुढचा प्रश्न अंजनीबाई मालपीकर गटासाठी. बुवांच्या मनावर प्रभाव पाडणारे गायक गायिका म्हणजे चुन्नाबाई, बिनकार बंदे अली खां, भूगंधर्व रहिमत खां आणि हो प्रत्यक्ष स्वामी विवेकानंद. हो, स्वामी विवेकानंदांच्या सहवासात बुवा तब्बल 15 दिवस होते. वझेबुवांची आणि स्वामी विवेकानंदांची भेट कुठे झाली? बरेली. उत्तर बरोबर आहे. बरेली इथे पंडित रामकृष्णबुवा वझे आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाली. तब्बल 15 दिवस दोघेही एकमेकांच्या सहवासात होते. तुम्हाला 10 गुण मिळत आहेत. माझा पुढचा प्रश्न मेनकाबाई शिरोडकर गटासाठी. वझेबुवा हे नाव ऐकल्याबरोबर संगीत जगतात आजही सर्वप्रथम उत्स्फूर्तपणे असं बोललं जातं की वझेबुवांनी संगीतविद्या प्राप्त करण्यासाठी जे कष्ट सोसले त्याला तोड नाही. ते आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात की मी अतिशय कष्ट सोसून जरीही विद्या संपादन केली तरी ती मी अगदी मोकळ्या मनानं सर्व शिष्यवर्गास पोचवली. त्यांचा शिष्य परिवार संबंध देशभर विखुरलेला आहे. शिष्य मोठा होण्यातच गुरूंची धन्यता असते असं ते मानित होते. माझा प्रश्न इथं आहे, गोमंतकातल्या त्यांच्या 2 गंडांमध्येच शिष्यांची नावं सांगा जी दोन्ही नावं याच पंचकृषीतली आहे किंवा अंतरुज महालातली आहे. पंडित कागलकर बुवा. नाही नाही, तुमचं उत्तर चुकलेलं आहे. एकच संधी, हाच प्रश्न तुमच्यासाठी जातोय. बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 अतिरिक्त गुण देण्यात येतील. मास्टर दीनानाथ मंगेशकर. अजून एक नाव, केसरबाई केरकर. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. याच पंचकृषीतले 2 गंडाबंदी शिष्य मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि सुरश्री केसरबाई केरकर. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, स्वामी विवेकानंदांच्या भेटीनंतर बुवा नेपाळमध्ये गेले. नेपाळच्या दरबारामध्ये राजगायक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ती कोणत्या साली? 1901. नाही, उत्तर चुकलेलं आहे. हाच प्रश्न पुढच्या गटासाठी जातोय. नेपाळमध्ये बुवांची राजगायक म्हणून नियुक्ती कोणत्या साली झाली? 1900 साली. उत्तर बरोबर आहे. 1900 सालामध्ये बुवांची नेपाळच्या दरबारामध्ये राजगायक म्हणून नियुक्ती झाली. या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 अतिरिक्त गुण देण्यात येतात. राजदरबारात असताना त्यांनी 3 संगीतसभांचं आयोजन केलं होतं. 1903 मध्ये भारतातील 50 मातब्बर गायक वादकांची सभा त्यांनी तिथे आयोजित केली होती. यात त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचाही आपल्याला अंदाज बांधता येईल. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, वझेबुवा हे गवई होते, त्याचबरोबर संगीतकारही होते. मोठ्या कष्टानं जमा केलेल्या बंदिशी व इतर भाग पुढच्या पिढीला समजावा म्हणून त्यांनी 2 भागामध्ये ग्रंथ लिहिले आहेत. त्या ग्रंथाचं नाव काय? संगीत कला प्रकाश. उत्तर बरोबर आहे. संगीत कला प्रकाश याचे 1 आणि 2 यामध्ये त्यांनी प्रचलित राग, त्याच्या बंदिशी, स्वरलेखनासह प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात मराठी चीजाही आहेत. आपल्यासारखे कष्ट दुसऱ्यांना पडू नये हाच त्यांचा त्यामागचा उद्देश होता. माझा पुढचा प्रश्न मेनकाबाई शिरोडकर गटासाठी. बुवांनी साहित्य सम्राट न. चि. केळकर यांच्या प्रेरणेमुळे रामस्तुतीपर श्लोकांचं एक पुस्तक लिहिलं आहे. तसेच मौज या साप्ताहिकामध्ये त्यांची एक लेखमालाही प्रसिद्ध झाली होती. त्या लेखमालांचं आणि श्लोकाच्या पुस्तकाचं नाव काय?
वसुंधरा लेख मला नाही. श्लोकाच्या पुस्तकाचं नाव? हाच प्रश्न मोगूबाई कुरुडीकर गटासाठी जातोय. त्यांच्या पुस्तकाचं नाव श्री राम करुणा लहरी. ओके, श्लोकांच्या पुस्तकाचं नाव बरोबर आहे. आणि लेखमालेचं नाव? लेखमालेचं नाव माहिती तुमचं इथेही अर्ध उत्तर बरोबर आहे, पण मी तुम्हाला 5 गुण देतोय. संगीतावरील माझ्या आठवणी व अनुभव हे त्या लेखमालेचं नाव होतं आणि श्रीराम करुणा लहरी या त्या श्लोकांचं नाव होतं. त्यांचा एक सुंदर श्लोक मला इथं म्हणावासा दिसतोय. सदा आसनी भोजनी राम घ्यावा, सदा ग्रास घेता मुखी तो वदावा, सदा राम तो जीव भावे स्मरावा, सदा अंतरी राम तो जागवावा. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आणि आजचा शेवटचा प्रश्न. वझेबुवा आपल्या शिष्यांवर पुत्रवत प्रेम करीत होते. त्यांचं चारित्र्य निष्कलंक, सामाजिक जाणीव असणार असं होतं. ते व्यवहारी, संसारी व अतिशय विनोदी बुद्धीचे होते. असे गायनाचार्य इहलोकाची आपली यात्रा संपवून परलोकी चालते झाले. तो दिवस कोणता? 5 मे 1943. उत्तर बरोबर आहे आणि या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 10 गुण. 5 मे 1943 या दिवशी त्यांची ज्योत विझली आणि ते अनंतात विलीन झाले. या थोर संगीत साधकाला सुंदर आमचा गोवा या कार्यक्रमामधून कोटी कोटी प्रणाम. प्रश्नोत्तरांच्या दोन्ही फेऱ्या ते संपल्या आहेत. शेवटी आपण गुणांकडे वळूया. अंजनीबाई मालपीकर गट, तुम्ही 45 गुण मिळवून या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला. तुमचं दोघांचंही अभिनंदन. मेनकाबाई शिरोडकर गट, तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत. तुमचं सुंदर मुचा गोवा कार्यक्रमामधून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असतो. सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक ठिकाणाबद्दलची माहिती, तसंच अशा थोर पुरुषांबद्दलची माहिती आम्ही या कार्यक्रमामधनं तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पुन्हा भेटूया बरोबर 15 दिवसांनी, मंगळवारी ठीक 7:15 पणजी दूरदर्शन केंद्रावर. विसरू नका 14 मार्च 2006. निरोप द्या. नमस्कार.